अरे वसु दे कंसाला वसुदे नारी वसुदेव काय करतोस आहे? तुझी बहीण वधू आहेस आणि तिची तू हत्या करतो बहिणीची? नाही वसुदेव, हिच्या पोटी आठवा पुत्र माझा वध करणार आहे, मला देवतांची आकाशवाणी झाली. अरे कंस, तर जर तसा असेल वस तर तिचा आठवा पुत्र मी तिला स्वाधीन करीन, तुला घाबरण्यास काय काम आहे? हे कर हे कृत्य आज अयोग्य आहे. वसुदेवाचं ऐकलं पण दोघांना जर नजर कैदेमध्ये ठेवले. पहिला पुत्र झाला वसुदेवाने प्रामाणिकपणे कंसात स्वाधीन केला. हे कंस, जर माझ्या पुत्र तुला भीती आहे ना, हा पहिला अपत्य झाला आहे मला. अरे वसुदेव, असं नाही, आठवा पुत्र असं मला भीती आहे, सोडून दिले. दुसऱ्याशी नारद आले दरबारामध्ये, कंसाला विचारलं, कंस काय झालं रात्री? तुझ्या बहिणीला पुत्र झाला आहे, तू तुझा शत्रू आहे. नारदजी, मला आकाशवाणी अशी की आठवा पुत्र देवकीचा माझा वध करणार. असं नाही कंस, आठ पाकळ्यांचं फुल नारदांच्या हातात होतं, तू कुठल्याही पाकळीपासून मोज, प्रत्येक पाकळी आठवी येते बघ. आठ रेषा ओढ्या जमिनीवर होती, कुठल्याही रेषेपासून मग प्रत्येक रेषा आठवी येते. असं संभ्रमात राहू नको कंसा, कुठलाही आठवपूचा वध करू शकतोस. तू शत्रूला सोडू नकोस, कंसाकडून पाप करून घ्यायचं होतं, त्याशिवाय तू लवकर जाणार नव्हता. पापाशिवाय पतनच होणार नाही. म्हणून कंसाने तो पुत्र पुन्हा ताब्यात घेतला, देवकीने तो शिळेवरती आपटला आणि सहा पुत्र मारले. सातव्यांदा बलरामाला अवतारला पाठवलं, शेष नारायणाला. ते रोय देवकीच्या गर्भात आले, देवकीचा गर्भ वाढू लागला, तर लोक सतर्क झाले, आता काय करते हा कंस काय माहीत. पण योग मायेला भगवंत झाले, योग माया तो गोकुळामध्ये अवतार घ्यायचा आहे. पहिला हा सातवा गर्भ आहे देवकीचा, त्या गर्भाचं अपकर्षण कर आणि गोकुळामध्ये रोहिणीच्या गर्भात देऊन स्थापन कर आणि तू यशोदा गर्भामध्ये प्रवेश कर. मी इकडे देवकीच्या गर्भात येतो, आपण दोघे अवतार घेऊ आणि तुझी कीर्ती कलियुगामध्ये वाढेल. दुर्गा कालिका भगवती या नात्याने या नाव अनेक नावांनी तुझी पूजा होईल, पूजा करण्याला वैभव ऐश्वर प्राप्त होईल, त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होतील. असं योग मायेला वरदान दिलं. योग मायेने सातव्या गर्भाचं अपहरण केलं आणि रोहिणीच्या गर्भात स्थापन केला. आठव्यांदा भगवान देवीच्या गर्भात आले. आता सारी सृष्टी अलौकिक रूपाने शृंगारित झाली. वनश्री फुलांनी फुलली, शीतल मंद सुगंधी वारा वाहू लागला. पृथ्वीतून अनेक जण जड जवाहीर हिरे माणिक स्वतःहून बाहेर पडू लागले. त्यांची मुक्त विक्री सुरू झाली. गायींच्या स्तनातून आपाप दूध गळू लागलं. सारी सृष्टी सरी रूप एकाच पृथ्वीवरती आले असं दृश्य दिसू लागलं. नद्या सरोवर निर्मलजनाने तुडुंब भरली. नद्यामधील कमल विकसित झाली. दिवस रात्र भ्रमर भुंगे गुंजाराव करू लागले. पक्षी आनंदाने कलरव करीत होते. अशा प्रकारे वर्षा ऋतू आलेला. श्रावण महिना होता, झिमझिम पावसात सरी ओसंडत होत्या आणि देवता कुंद देवकीच्या गर्भात आलेल्या परमात्म्या दर्शनासाठी देवता गुप्तरूपाने बंदीशाळेमध्ये येत होत्या. देवता प्रार्थना करू लागल्या गर्भाची, सत्य व्रतम सत्य परम ते सत्यम सत्य सयोनिम निहतम च सत्य सत्य स सत्यात्मक सत्य नेत्रम सत्यात्मकम शरणम प्रपन्ना. या गर्भाची देव गर्भस्तुती देवता करू लागली. गर्भाचं दर्शन करून ब्रह्मा विष्णू महेश दुसरं देवता निघून जात होते. अशा प्रकारे सुंदर वन वातावरण पृथ्वीवरती निर्माण झालं. श्रावणाचा महिना होता आणि भगवान श्रीकृष्णांचा अवतार होणार होता. सारी सृष्टी अलौकिक झालेली होती, आनंदी झाली. फक्त एक कंस दुःखी होता, बाकी सर्व आनंदी होती. कंसाला सारखं दिवस रात्र ध्यास लावला. देवकीचा आठवा पुत्र, देवकीचा आठवा पुत्र, अखंड चिंतन सुरू झालं होतं. परमात्म्याचे कंससुद्धा कृष्णरूप झालेला होता, फक्त आता उद्धार करणं बाकी होतं. असं कंसाची अवस्था होती. श्रावणाचा महिना होता, कृष्णपक्ष होता आणि भगवंताने बंदीशाळेमध्ये चतुर्भुज धारण केलं. एक तरुण मुलाचं चार भुजा गदा पद्म चक्र अभयवरदान पितांबर नसलेले मुरमुड पितांबर असं दर्शन दिलं. देवकीने वसुदेवन दर्शन केले. प्रभू, अशा रूपाने जर तुम्ही अवतार घेत असाल तर आमचा पुत्र तुम्हाला कोणी परिचय देणार नाही, मान्यता होणार नाही. तुम्ही प्राकृत मनुष्य रूपाने जन्माल्या नाही देवकी पिता. पिताजी, तुम्ही माझ्यासाठी फार कष्ट सहन केलेत, बंदीशाळेमध्ये तुम्ही आलात. आता मी तुम्हाला लवकर तुमचा उद्धार करणार आहे, प्रजेचा उद्धार करणार आहे, धर्माचं राज्य स्थापन करणार आहे. तुम्हाला जर भीती वाटत असेल ना, मी जन्म घेतो, तुम्ही मला गोकुळामध्ये नेऊन सोडा असं स्वतः भगवंताने आपल्या पिताजीला आज्ञा केली. ते निश्चित